शिवसेना शिंदे गटाच्या भवानीपेठ मड्डी वस्ती येथील शाखेचं उद्घाटन महाराष्ट्राचे आरोग्य मंत्री माननीय डॉक्टर तानाजी सावंत यांच्या शुभ हस्ते करण्यात आलं. यावेळी शिवसेना संपर्क प्रमुख प्राध्यापक शिवाजी सावंत साहेब, जिल्हा प्रमुख अमोल बापू शिंदे, शहर प्रमुख मनोज शेजवळ, समन्वयक दिलीप भाऊ कोल्हे, युवा सेना जिल्हा प्रमुख उमेश गायकवाड, सागर शितोळे, सामाजिक कार्यकर्ते लक्ष्मण सर्वदे, उपजिल्हा प्रमुख संजय सर्वदे, राजीव शिंदे, ब्रह्मदेव गायकवाड, उपशहर प्रमुख अक्षय बिद्री, आरोग्य कक्षाचे जाजू साहेब, सुरेश जम्मा, विभाग प्रमुख नारायण सर्वदे, राहुल गुरव, शाखा प्रमुख किरण चौगले, उपशाखा प्रमुख खंडू सर्वदे, सचिव नितीन भोसले, खजिनदार सुनील सुरवसे, सिद्धेश्वर सर्वदे, राजू चौगुले, महादेव चौगुले, समर्थ जाधव, गणेश सर्वदे, किरण सर्वदे, लक्ष्मण भोसले, सुनील सर्वदे, नागनाथ सर्वदे, सुनील भोळे, तानाजी घोगरे, विजय चौगुले, रमेश भोसले, शिवाजी सर्वदे व महिला आघाडी आदी सर्वजण उपस्थित होते. शिवसेना शाखा शिंदेगट या शाखेचं उद्घाटन मड्डी वस्ती येथे आज होत आहे. ते उद्घाटन माननीय आरोग्यमंत्री डॉक्टर तानाजीराव साहेब यांच्या हस्ते होते. याच्यानंतर या ठिकाणी आमचे संजय सर्वदे कार्यरत आहेतच, ते उपशहर प्रमुख आहेत, कामही करतायत. परंतु शिवसेनेची शाखेची सुरुवात करून या भागातल्या सर्व सामान्य लोकांच्यासाठी काम करण्याची एक संधी सर्व शिवसैनिकांना उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीनं शिवसेना शाखेचं उद्घाटन होते. त्यानंतर या भागामध्ये आम्ही या स्लम एरियासाठी तिथे एक आरोग्य शिबिर घेणार आहोत आणि त्याच्यासाठी सर्व कार्यकर्त्यांना एकत्रित आणण्यासाठी आणि एका शिवसेनेच्या झेंड्याखाली एकत्रित आणण्यासाठी आजच्या या शिवसेना शिंदेगट या शाखेचं उद्घाटन आज होत आहे. त्यासाठी सर्व कार्यकर्ते उत्सुक आहेत आणि आम्ही आज त्याच्या आनंदानं सगळ्यांनी उद्घाटन करणार आहोत. ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.